नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि महाराष्ट्रामध्ये मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत 5 टप्प्यामध्ये हळूहळू शहरं अनलॉक होत आहेत। जे शहर आपली रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवेल ते लवकर अनलॉक होईल। आजपासून विविध ठिकाणी काही काही निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात येणार आहेत। आजपासून 5 टप्प्यात वर्गीकरण करण्यात आलं आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचं। आणि या सूचनेमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे, महानगरपालिका आणि इतर विभाग असे एकूण 5 गट आहेत। प्रत्येक गटासाठी लॉकडाऊनचे आणि अनलॉकचे वेगवेगळे नियम असणार आहेत। आणि दर आठवड्याला स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्याचा किंवा महानगरपालिकेचा गट नेमका कोणता हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार लॉक आणि अनलॉकचे नियम ठरवले जातील। ऑक्सिजन आणि बेड्सचं प्रमाण तसंच पॉझिटिव्हिटीचा रेट हे 2 प्रमुख निकष असतील। एखाद्या जिल्ह्यातले पॉझिटिव्हिटीचा रेट वाढला, ऑक्सिजन बेडमध्ये ऑक्सिजन बेडवर दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली तर नियम कठोर केले जातील, पण पॉझिटिव्हिटीचा रेट कमी झाला तर नियम शिथिल करण्यात येतील। मॉल, दुकानं, सिनेमागृह, हॉल सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही मर्यादा नसणार आहेत। पहिल्या टप्प्यात 13 ठिकाणी निर्बंध शिथिल केले जात आहेत तर दुसऱ्या टप्प्यात 10 ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमधली काय स्थिती आहे, काय नियम लागू करण्यात आलेत याचा आपण आता सविस्तर आढावा घेणार आहोत। आजपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत। मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शहर आणि महत्त्वाचा जिल्हा औरंगाबाद, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातल्या रुग्णांची टक्केवारी 2.24 इतकी खालती आली। साधारण व्याप्त ऑक्सिजन बेडचं प्रमाण आहे 22.19%। आणि त्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्रात शासन वर्गवारीनुसार हा जिल्हा आणि शहर सध्या लेव्हल 1 मध्ये आहे। औरंगाबाद ग्रामीणची वर्गवारी मात्र 3र्या टप्प्यात येते। कोरोनाचं संकट पाहता या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दर शुक्रवारी बैठक होते। जिल्ह्यातील कोरोनाचं वाढतं संक्रमण तसंच राहिलं तर निर्बंध अधिक कडक केले जाणार। जनतेच्या मुक्त जीवन जगण्यावर मर्यादा येतील, पण नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं आणि रुग्णसंख्या नियंत्रणात आली तर मात्र निर्बंध शिथिल केले जातील। त्यामुळे नियमांचं आपण सगळ्यांनी काटेकोर पालन करणं गरजेचं आहे। आणि थेट जाऊयात औरंगाबादला। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सिद्धार्थ, औरंगाबादमधल्या कुठल्या भागात तू आत्ता आहेस आणि शहरातलं पॉझिटिव्हिटीचा रेट खूप खालती आलाय, अभिनंदन औरंगाबादकरांचं। हळूहळू दुकानं उघडायला सुरुवात झाली? हा मिली, निश्चितपणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आले। थोडं दुःख असं याचं आहे की ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्हिटी रेट आजही 5.5% आहे, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये थोड्याशा प्रमाणात काय होणार, लोक थोडे नाराज आहेत। मात्र शहरामध्ये आपण जसं सांगितलं तसं जवळपास 2.25-2% पॉझिटिव्हिटी रेट आलेला आहे, त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 रेटिंग आलेले आहे। औरंगाबाद शहर हे पहिल्या रेटिंगमध्ये आहे तर जिल्हा ग्रामीण भाग हा 3र्या लेवलमध्ये आहे, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अधिक काम करणं गरजेचं आहे, अधिक सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। शहरामध्ये सुद्धा आता लेव्हल 1 मुळं जे सर्व बाजार असतील किंवा दुकानं असतील उघडण्यात आलेली आहेत। मी औरंगपुरा भागामध्ये आहे आणि आपण बघतोय की आता हळूहळू दुकानं उघडायला लागलेत, कारण काल परवापर्यंत जे सकाळी 7 वाजताच ही मार्केट पूर्णपणे बंद असायची, खूप गर्दी असायची या ठिकाणी। मात्र आज जे आहे साधारण वेळेनुसार त्यांना दुकानं उघडता येतील आणि आपली दुकानं त्यांच्या वेळेनुसार बंद करता येतील, हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे जाहीर झाल्यामुळं निवांतपणे मार्केट जसं रोजच्या प्रमाणे म्हणजे कोरोनाच्या आधीपासून मार्केट ज्या पद्धतीनं चालायचं तसंच मार्केट आता हळूहळू उघडतंय, गर्दी दिसत नाही, कसल्या पद्धतीची दुकानदाराची गडबड असेल किंवा ग्राहकांची गडबड असेल ही गडबड दिसत नाही, त्यामुळं जे आहे निवांतपणा थोडा कुठंतरी रुटीन दिसतोय या ठिकाणी।
पॉझिटिव्हिटी रेट पण कमी आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये जे आहेत बेड असतील किंवा इतर बऱ्यापैकी खूप खाली बेड आहेत किंवा दुकानांमध्ये आता पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना सहज ट्रीटमेंट भेटते, धावपळ करण्याची गरज नाही. ऑक्सिजनचा पुरवठा जेवढा लागतो त्याच्यापेक्षा डबल आता पुरवठा या ठिकाणी होतो आहे. त्यामुळं औरंगाबाद शहर जे आहे पूर्णपणे अनलॉक झालेलं आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, खरेदी, कपडा किंवा इतर सगळे दुकानं आता त्यांच्या रोजच्या नियमानुसार उघडले जातील. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट औरंगाबादकरांना, जसं पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते, त्यावेळेस आपण औरंगाबादकरांना दोषी धरलेलं आहे. मात्र आता औरंगाबादकरांचंच आपल्याला अभिनंदन करावं लागेल, कारण औरंगाबादकरांनी नियम पाळले, मास्क लावले, सॅनिटायझर वापरला, जे आहे सामाजिक अंतर दूर ठेवले, त्यामुळे आता पॉझिटिव्ह रेट खाली आलेला आहे पॉझिटिव्हिटी. मात्र आता एक जबाबदारी औरंगाबादकरांवर शहरावर ही आहे की शिथिल जरी झालं असेल, आपल्याला मुक्तपणे फिरत्ता जरी येत असलं तरी मास्क लावणं गरजेचं आहे आणि अंतर पाळणं गरजेचं आहे, नाहीतर मागचे दिवस पुन्हा आपल्याला पुढे येऊ शकतात. सिद्धार्थ, तुझ्या पाठीमागे दुकानांची शटर उघडायला लागलेत हळूहळू, तीही बघायला आवडतील. कारण औरंगाबादचं गुलमंडी मार्केट असो किंवा अन्य मार्केट, जसं तिथली चहलपहल असते ना, ती एक वेगळं चैतन्य निर्माण करते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता पॉझिटिव्हिटीचा रेट कमी झाला आहे, काही दुकानं उघडायला परवानगी आहे, हळूहळू अन्यही निर्बंध कमी होतील, पण लोक नियमांचं पालन करतायत, मास्क घालतायत, कारण मास्क हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. मिलिंद, पॉझिटिव्हिटी रेट जो कमी झालेला आहे त्याला निश्चितच आपण नागरिकांना श्रेय द्यायला पाहिजे, कारण जे काही सरकारने नियम ठरवून दिले होते किंवा जिल्हा प्रशासनाने मास्क लावणे, तर मोठ्या प्रमाणात लोक मास्क लावू लागले. म्हणजे इन्फेक्शनला कुठेतरी आळा लोकांनीच घातलेला, कारण मास्क वापरणे किंवा सॅनिटायझर वापरणे किंवा काम असेल ते घराच्या बाहेर पडणे हे कुठेतरी लोकांनी अंमलात आणायला सुरुवात केलेली. आणि औरंगाबादकर त्याच्यावर थोडेसे अग्रेसर राहिले म्हणून लेवल 1 आम्ही औरंगाबाद शहर आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये थोडी कुठेतरी शिथिलता होती आणि कोरोनाबद्दलची तेवढी जागृती ग्रामीण भागामध्ये झाली नाही, त्यामुळे आता औरंगाबाद आधी खूप 2 ते 2200 रोज पॉझिटिव्ह रुग्ण यायचे, आज ते 1250 आलेत किंवा 100 आलेत. आणि शहरातले पेशंट जर बघितले तर आपण 35 ते 40 मध्ये आलेले आहेत. आणि ग्रामीण भागात की काय, औरंगाबाद मधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात भलता चर्चेत आहे आणि व्हिडिओची सुरुवातच आहे, आनंद गगनात माझा मावेना, कारण मार्केट उघडायला सुरुवात झाली. पाहूयात काय सांगतो हा व्हिडिओ. सिद्धार्थ, औरंगाबादचं कपडा मार्केट मोठं आहे आणि औरंगाबादच्या कपडा मार्केटमधली ही व्यक्ती आहे, असं क्या बात आहे. एका दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीचं जर का असं होत असेल तर औरंगाबादकर तर मनातनं खरंच नाचत असतील, इमरती घ्यायला लाईन लागली का काय. निश्चित मिलिंद, हा एक व्हिडिओ खूप मोठ्या भावना सांगतोय. व्यापारी असतील, दुकानावर काम करणारे कामगार असतील, यांची फार मोठी कुचंबना झाली होती, खाण्यापिण्याचे वांदे झाले होते, अनेक कामगारांना दुकानातून काढून टाकण्यात आलं होतं, कारण दुकानं बंद असल्यामुळे इन्कम नव्हतं आणि इन्कम नाही तर मग रोजगार कसा द्यायचा, काम करणाऱ्यांना पगार कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न होता. आणि आज सकाळीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल झालेला आहे, त्या माणसाच्या जो कोणी व्यक्ती असेल त्याची ओळख पटलेली नाही आणखी, मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण बघून सांगू शकतो. हा जरी कुठला जरी व्हिडिओ असला तर संबंध व्यापारी असतील किंवा दुकानामध्ये काम करणारे कामगार असतील यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एकमेव माणूस आपल्या सगळ्यांना देऊन जातो मिलिंद. खरंय सिद्धार्थ, खूप खूप धन्यवाद आणि या व्यक्तीचंही अभिनंदन, कारण त्यानं आपला मोकळेपणानं आपला आनंद व्यक्त केला. आणि असाच पॉझिटिव्हिटीचा रेट औरंगाबादचा कमी राहो, नागरिकांनी नियमांचं पालन करावं, आपण पुन्हा पुन्हा आवाहन करणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.